चल हवा आने दे। अरे ये रांझणा, आता फक्त दोन चांस है तुला। हे गाइस, इट्स अ शो टाइम। फ्रेंड्स, जसं की तुम्हा सर्वांनाच माहित आहे की शो टाइम म्हणजे फुल एंटरटेनमेंट, आणि ती सुद्धा आपल्या प्रिय मित्रांकडून, म्हणजेच रोहित, विशाल आणि प्रवीण कडून, एज वी कॉल देम RBP। अभ्यासाच्या हुशारी बरोबरच त्यांनी आपल्या टॅलेंटने आपली अशी एक वेगळी ओळख या नॅशनल कॉलेजमध्ये बनवली आहे। आणि ते आज पुन्हा एकदा असाच एक फ्रेश परफॉर्मन्स घेऊन आपल्या समोर येत आहेत। सो प्रेझेंटिंग RBP। हाय फ्रेंड्स, माझ्या मित्रांनो आणि त्यातच लपलेल्या माझ्या शत्रूंनो, वेलकम। प्लीज तुमचे मोबाईल्स यात टाका, शो झाल्यावर परत घेऊन जा। पण का? ते काय आहे ना, आपला शो एकदम सीक्रेट शो आहे दादा, आणि ओरिजिनल, कोणी कॅमेऱ्यातून शूट केलं तर। सो नो मोबाईल्स। थँक्यू। ए, कुठे? शो टाइम है। शो टाइम? शो टाइम? आज त्या तिघांचा कार्यक्रम दिसतोय, काहीतरी कर ना तू। चल यार। कॉलेजच्या या गेटची एंट्री होतात फसदे सारे संटे, जुने पुराने दोस्त आपले होतात वेगळे सारे स्कल्टी। वर्ग नवे आणि नवीन चेहरे फसदे सायलेंस नंतर मस्ती, फसदेला आयटम होते टार्गेट नंतर मिशन पटवा पटवी। पहिली माझ्या गाचा या तळे कुणाला कधीच नाही नो आणि नेव्हर। हो जा तयार तू, तयार तू, तयार
सर तुम्ही आला नाही तिकडे. कुठे सर? कार्यक्रमाला. कुठल्या? अहो सर, आपल्या जिमखान्यामध्ये मोठा सांस्कृतिक कार्यक्रम सुरू आहे. आणि सर त्याचं आमंत्रण तुम्हाला नाही सर. चक्क तुम्हाला? कोण बोलतोय आपण? हॅलो हॅलो. लेक्चर सारे दिमाग को शॉर्ट करते कमी बॉन्सर बॉल प्रवचन ऐकून येते सुस्ती हेड डाउन करून फेसबुक मस्ती 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 स्वतःचा आपल्या दुनिया दंग दुसऱ्यांनाही करती भंग ए मला एकसा ठरवू कसा फ्युचरलाही पडती प्रश्न उद्याची ही परवा आम्हा कशाला हे करेल वरी द्या बाकी जगाला पुट ऑन योर गेट गॉट इन योर शूज स्प्रेडिंग योर ओन सनशाइन हो जा तैयार तू तैयार तू तैयार फॉर शोटाइम कॉलेज फीवर सल्लमला कॉलेज फीवर कॉलेज फीवर कॉलेज फीवर सल्लमला कॉलेज फीवर कॉलेज फीवर कॉलेज फीवर सल्लमला कॉलेज फीवर कॉलेज फीवर कॉलेज फीवर सल्लमला कॉलेज फीवर. थँक्स गाईज, आज एवढं धाडस करून तुम्ही ते आमचा कार्यक्रम पाहिलात त्याबद्दल मनापासून थँक्स. हा खरंय मित्रांनो, स्वामींची शपथ, आम्ही जो असा हा परफॉर्मन्स करू शकतो ते फक्त तुमच्यासाठी. थँक्यू. थँक्स गाईज, थँक्यू. हॅलो प्रिया, राजे सर निघालेत. एक्सक्यूज मी. काय चाललंय सर? गेम लक्षच नाही तुम्हाला? नाही ते ऑफ आहेत म्हणूनही खेळत आहे. हो सर, मी इथे चेस खेळतो पण सर मी हरलो सर. सर आतापर्यंत मी एकदाही चेसचा डाव नाही जिंकलो सर. सर माझं एक स्वप्न आहे सर, मला एकदा तरी चेसचा डाव जिंकायचा आहे सर, मला जिंकायचा आहे. Keep praying. जमेल तुम्हाला. येस सर, डेफिनेटली सर, आय विल सर. Thank you.
हाय जुली, लेक्चर्स बंक करू मूवीला येणार का? आय मीन ज्याच्या सोबत आले ना तो नेतोय, मस्त मजा करू. हे काय झालं? मला माहिती आहे तुला हे सगळं आवडत नाही, सो की मी एकटीच जाईन. तुझ्याशी बोलते मी. प्रिया प्रवीणला रस्टिकेट केलंय. व्हॉट? पण का? माहित नाही. ओ प्रवीण, तुला कॉलेजमधून रस्टिकेट का केलंय? रस्टिकेट मला? कोणी सांगितलं? अरे कॉलेजच्या नोटीस बोर्ड वर लिहिलंय. काय? कुठे लिहिलंय दाखव. हे काय इथेच आहे. आई शपथ, वाट लागली यार. आत्ता आणणं मला घरातून बाहेर काढणं मेलो मी. अरे यार पण झाले तरी काय. प्रवीण काही झोल केलायस का तू? खरं कर सांगा, आपण चालू करू. अरे यार मी गणपती बाप्पाची शपथ घेऊन सांगतो मी काही नाही केलं. अरे पण आम्ही काय बोललोय ग तुला, तू काय केलेस? गाइस हा व्हिडिओ बघा, यात प्रवीण गातोय. आयला हा तर आमचा कालचा परफॉर्मन्स, प्रवीण एकटाच. पण हा रेकॉर्ड कसं का झाला बघू यार. हे कोणीतरी चोरून शूट केलं मोबाईल वर. काय ग प्रिया? हे बघ रोहित, मी सगळ्यांचे मोबाईल्स काढले होते. हे कोणीतरी मुद्दाम चोरून शूट केले. हो हे चोरून शूट केले आणि प्रिन्सिपल सरांना दाखवले, म्हणून प्रवीण रस्टिकेट झालाय. अरे पण परफॉर्म तर आपण तिघांनी केले ना एकत्र. मग एकट्या प्रवीणला शिक्षा का? ठीक आहे, माझ्या एकट्याच व्हिडिओ शूट झालाय ना, मग मी एकटाच शिक्षा भोगतो. मी आत्ताच सरांना जाऊन भेटतो. हे काय काय, तुझ्या एकट्याचा व्हिडिओ शूट झालाय म्हणून फेमस पण तू एकटाच होणार आणि आता रस्टिकेट पण तू एकटाच होणार? हे बघ प्रवीण, जर का सरांच्या दृष्टीने ही चूक आहे ना, तरी चूक आपण तिघांनी केली आहे. आम्ही दोघं तुला एकट्याला शिक्षा भोगू देणार नाही. एकावर दोन फ्री. काय आहे, तुमचे पालक तुमच्यासाठी लाखो रुपये खर्च करतात, या मोठ्या मोठ्या कॉलेजेसमध्ये तुम्हाला पाठवतात, कशासाठी? कशासाठी? हा तुम्ही शिकून मोठं व्हावं म्हणूनच ना. आणि तुम्ही काय करता? हा तुम्ही कॉलेजमध्ये नाचगाणी करता, जिमखान्यामध्ये खेळायचं सोडून इतर मुलांना नादी लावता? नाही सर, खरंच अहो आम्ही असं काही करत नाही. स्टुडंट्सचा उत्साह वाढावा म्हणून थोडस एंटरटेनमेंट. कसला उत्साह, कसली एंटरटेनमेंट? अकला पडला तुम्हाला? नाही सर. लक्षात ठेवा, एक कॉलेज आहे, शैक्षणिक संस्था आहे ही. सॉरी सर, आम्ही फक्त आमची कला सादर करत होतो. कला? कोणासमोर? कोण होत तिथे? नाही म्हणजे सर, सादर करण्यासाठीची प्रॅक्टिस करत होतो. कसली प्रॅक्टिस? अभ्यास करा त्यापेक्षा. प्रोजेक्ट्स कम्प्लीट आहेत का तुमचे? हो सर. साने? हो सर, यांचे दिलेले आतापर्यंतचे सगळे प्रोजेक्ट्स कम्प्लीट आहेत आणि सगळे प्रोजेक्ट्स अप्रतिम आहेत सर. अरे पण म्हणून काय वाटेल ते करायचं का यांनी? नाच गाणं करतात, मग आर्ट कॉलेजला जा ना, इथे कशाला आला? काय ना, यांना इंजिनिअरिंग वगैरे शिकायचं नाहीच आहे. सर आपण त्यांना 2 महिन्यासाठी सस्पेंड करू बस. सॉरी सर, मी आई तुळजाभवनीची शपथ घेऊन सांगतो की आम्ही परत इथे कॉलेजमध्ये असं काही करणार नाही. पण प्लीज आम्हाला रस्टिकेट करू नका, आम्हाला शिकायचंय सर. हो सर, आम्हाला तुमची माफी हवी सर. सर कोणीतरी मोठ्या माणसाने म्हटलंच आहे, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे. सर प्लीज, मुलं खूप हुशार आहेत सर, आणि आत्ता जर का आपण त्यांना रेस्टिगेट केलं तर त्यांचं आयुष्य खराब होऊ शकतं सर. ठीक आहे, काम करा तू, या तिघांच्या घरी पत्र पाठव. काय त्या पालकांना कळू दे हे काय करतात कॉलेजमध्ये. येस सर. त्याच्यामध्ये लिहा की यापुढे जरी असे वागले आणि जर कॉलेजने काही कारवाई केली तर त्याला आपण जबाबदार नाही. हो पण सर. आणि ते पत्र यांना द्या आणि तुम्ही घरच्यांची सही घेऊन या त्या पत्रावरती. तोपर्यंत कॅम्पस मध्ये पाऊल टाकायचं नाही, कळलं? येस सर. कळलं? यू मे गो.
सर मला वाटतं आपण या मुलांशी असंच वागलं पाहिजे सारे साहेब. आता कसं एकत्र परफॉर्मन्स, एकत्र रस्टिकेट, एकत्र सही. काय यार आता अण्णा बहुतेक गावी पाठवणार गुरं राखायला. भारती अगं प्रवीणला आपण या वर्षी इंजिनिअरिंगची 8 पुस्तकं घेतली होती ना ग. हो मग सगळी पुस्तकं इथेच आहेत. एकच पुस्तक घेऊन गेला तो. मग अगं मग काय गदडे कॉलेजला काय करतोय जाऊन. अहो अण्णा प्रॅक्टिकल असेल ना. काय असेल प्रॅक्टिकल? म्हणजे जे आपल्याला शिकवतात ते आपण हाताने करून बघायचं. हाताने कशाला करून बघायचं? आता नोकरीला लागल्यावर हातानेच करून बघायचंय. कॉलेजमध्ये कशाला वेळ घालवतायत फुकटचा. अरे वा प्रवीण, अरे बरोबर 5 वाजता घरी हजर. याला म्हणतात पोरगा. अग पाणी घेऊन ये, प्रवीण आलाय. अण्णा आई घरात नाहीये, मीच आणते. आणा मग आज केलं हाताने काय? अरे आज काहीतरी हाताने करणार होतास ना कॉलेजात. काय? अरे काय 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 करतोस? कॉलेजमध्ये गेला होतास ना काय ते स्वतःच्या हाताने करून बघायला, पुस्तकं घरात ठेवून. तुम्हाला प्रॅक्टिकल म्हणायचंय का अण्णा? हा ती भारती सुद्धा हेच काहीतरी म्हणाली, प्रॅक्टिकल. केलंस? हो केलं. केलंस ना, शाबास. वा खूप शिकायचं हा. मन लावून अभ्यास करायचा. तू इंजिनियर व्हायचं माझं स्वप्न आहे. मी बघ शिकलो नाही, कॉलेज नाही, इंग्रजीचं ज्ञान नाही, म्हणून चांगली नोकरी नाही. नोकरी नाही म्हणून पैसा नाही, पैसा नाही म्हणून समाजात पद नाही. म्हणून तुला इंजिनिअरिंगला टाकलंय मी. तू इंजिनियर झालास ना का तुला मोठ्या पगाराची नोकरी मिळणार. मग मी या समाजात छाती फुगवून जाणार आणि सांगणार, बघा मला अडाणी म्हणता ना, माझा मुलगा इंजिनियर झालाय, मोठ्या पगाराच्या नोकरीवर आहे. शेवटी आपल्या घराण्यामध्ये कलाकार जन्माला आला. हो ना, नाहीतर माझ्या माहेरी सगळे आपले CA, नाहीतर प्रोफेसर, नाहीतर लेक्चर. आणि आमच्याकडे तरी काय, येऊन जाऊन सगळे इंजिनियर नाहीतर डॉक्टर. वैताग आला होता. मग काय, चल विचार करत होतो आपल्या घराण्यामध्ये कलाकार जन्माला येणार आहे की नाही. पण आज कळलं तो आपल्या घराण्यात आलेला आहे, पण आपल्याला आज समजलंय. आणि आता सगळ्या जगाला समजेल. ए आजच्या सगळ्यांना सांगून टाक. सगळ्यांना सांग. म्हणजे काय? मस्तपैकी सगळ्यांना घरीच बोलवते, त्या निमित्ताने एक पार्टी. हो पण त्याच्या आधी सही करून टाकतो. हो. सही मागितली माझी. नाही नाही नाही, सही नाही. रोहित. हा डॅड. इकडे. तुला या लेटरवर मी सही देणार आहे. खरंच? पण त्याच्यासाठी आमची एक अट आहे. काय रे? कसली अट? तू आम्हा दोघांनाही एक छान डान्स करून दाखव. काय मम्मी? अय्या खरं? ए नाही हा, आम्हाला डान्स करून डान्स नाही नाही नाही, मी नंतर करून दाखवतो, पहिली मला सही हवी. नाही नाही डान्स नाही, डान्स नाही, सही नाही. मम्मी तू तर सांग. नाही तुला डान्स करून दाखवावा लागेल, नाहीतर सही मिळणार नाही. अरविंद सही करू नकोस. हा ठरलंय तुमचं? हो ओके करतो डान्स. ओके म्हणाला. चला 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 मी एक छानस गाणं लावतो. कुठलं गाणं लावू? एक चांगलं गाणं लाव हा अरविंद, मस्त गाणं लाव. हो हा रेडी रेडी. लकड़ी की काठी का खिपे घोड़ा, घोड़े की दुम पे जो मारा हथौड़ा, दौड़ा 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 घोड़ा. अरे ठीक है. कुठे आहे लेटर? सही द्या. सही सही देतो. बरा ना असतो ना. लकड़ी की काठी वर घे. प्रिंसिपलना सांग थँक्स. का? त्यांच्यामुळे आम्हाला कळलं आमच्या घराण्यामध्ये कलाकार आहे. थँक्स. कुणीतरी मोठ्या माणसानं म्हटलंच आहे, अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर
आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर. वा, कुणी म्हटलंय? कुणी म्हटलंय ते माहिती आहे मला, मंगेश पाडगावकरांनी लिहिले. बाय द वे, अरे असं थँक्स फॉर द साइन. हे बहिणाबाईंनी म्हटलंय. हो का? मला वाटलं पुलंनी म्हटलंय. अरविंद तू पण ना. असू दे, कुणी का म्हणे ना, विचार महत्वाचा. आई, ए आई, आई, अरे कुठे गेले ही? ए काय रे, आई कुठे? अरे आई बाहेर गेलीये. शेटी यार, हिला पण आता जायचं होतं का? खूप भूक लागली आहे. काय ग, कुठे होतीस तू? अरे स्वयंपाक सुद्धा झाला नाही अजून. तुला माहित नाही मी येत होते, भूक लागली अगं. अरे हो, हातपाय धुवून घे, वाढते तुला जेवायला. जिहाद ए मुल्क ऑर्गनायझेशनचा मास्टर माइंड युसुफ याला पकडण्यात मुंबई पोलिसांना यश आलं आहे. काल रात्री उशिरा मुंबई नजीकच्या एका घातलेल्या छाप्यात पोलिसांना हे यश मिळाल्याचं समजतंय. यापूर्वी झालेल्या पुणे बॉम्बस्फोटाची जबाबदारी याच जिहाद ए मुल्क कडून घेण्यात आली होती, परंतु पोलिसांच्या प्रयत्नांना यश मात्र काल रात्री आलं आहे. पाणी के बॅग उचल. आई ते वही घे ग. कुठली ही? ती वही. काय त्यात फॉर्म आहे बघ. काय करायचं आहे? सही हवी त्यावर. अरे पेन कुठे मग? अगं असेल का त्यातल्या कप्प्यात? बर. इथे सही. बबलूला आणते. हा बबलू, गेम पुरे झाला, चल सरळ बस आणि जेवून घे पटकन. आणखी देऊ का रे? नको. ऐक, काय ग आई, कुठे होती सकाळपासून? अरे तो विजय स्टोरवाला, त्याला यादी दिली होती ना, म्हणाला आत्ता या आणि सामान घेऊन जा. सामान बांधून ठेवलंय. म्हणाला विशालला सांगितलं होतं घेऊन जा म्हणून, पण तो काही घेऊन गेला नाही. नंतर येतो म्हणाला. मग मीच म्हटलं त्याला, अहो खरंच बिझी असतो तो, कॉलेज, अभ्यास, डान्स क्लास, कधी येणार तो तुमच्याकडे? मग सामान घेतलं, मग गेले गॅसवाल्याकडे. गॅस संपला होता, हाही संपत आलाय. विचारायला गेले कधी मिळतोय म्हणून. मग गेले पोस्ट ऑफिसमध्ये व्याज आणायला. तिथे ही भली मोठी रांग. म्हटलं दादा अहो जरा लवकर देता का, माझा मुलगा घरी यायचा जेवायला, स्वयंपाक व्हायचा आहे अजून. तर म्हणतात कसे, ताई ही सगळी माणसं उभी आहेत ना एवढी, त्यांची पण काहीतरी कामं खोळंबली आहेत जसा तुमचा मुलगा खोळंबलाय. थांबा आणि आत्ताच व्याज घेऊन जा, कारण उद्यापासून पोस्ट ऑफिस ईस्टला शिफ्ट होत आहे. काय करणार, थांबले झालं आणि घेऊन आले व्याज. केव्हाची गेले, आत्ता परत आले. अगाई तू चल. अरे अरे तू काहीच खाल्लं नशील, तू चल. पोळी अर्धवट. अगं राहू दे, कर लवकर. अरे चल. हो आले आले आले. हा बसतो, तू पण बस. बस बस बस. अरे हो बाबा. हा सॉरी आई. सॉरी? सॉरी काय सॉरी, कमालच करतोस, काय म्हणतोयस? काही तू सकाळपासून एवढं काम करतेस, मी साधं पाणी सुद्धा नाही विचारलं तुला. तुझ्या हातातलं सामान सुद्धा घेतलं नाही ग आई, खरंच मला माफ कर. अरे मी काय हेडमास्टरीन वाटले तुला? आई आहे तुझी, आईला कधी सॉरी म्हणायचं नसतं. चल खाऊन घे पटकन. बबलू तूही खाऊन घे पटकन.
तू पण भुकेली असेल गाय, तू तरी काहीतरी खाऊन घे. बबलू जेवण म्हणतो ना आई, तू पण खा. घे म्हटलं ना. खा ना. काय गाय, फॉर्म वर सही करताना विचारलं सुद्धा नाहीस काय आहे म्हणून ते. विचारायचं काय, तुझ्या कामाचंच असणार काहीतरी. तुला पण भरवायला हवंय का? आपण शिकावं, मोठं व्हावं, मार्गाला लागावं, असं सगळ्याच आई वडिलांना आपल्या मुलांबद्दल वाटत असत. अरे पण आपल्यातल्या कलाकाराचं आपण करायचं तरी काय? जगासमोर आणायचं तरी प्रॉब्लेम, आणि कोंडून ठेवायचं तरी प्रॉब्लेम. आपण आपलं टॅलेंट जगासमोर आणायचं की नाही, आणि आणायचं तर कसं? हे बघ विशाल, एकदा आपलं शिक्षण व्यवस्थित झालं ना, तर मग आपण आयुष्यभरही कला किंवा आपला डान्स लोकांसमोर सादर करू शकतो. कोणीतरी म्हटलंच आहे, सर 50 तो पगडी 1000. सर सलामत तो पगडी 50 अशी म्हण आहे. हो बरोबर. हे बघा, आता जर फक्त आपण या डान्सवर लक्ष केंद्रित केलं, तर मात्र आपण आपल्या एज्युकेशनवर कॉन्सन्ट्रेट करू शकत नाही. आपल्याला शिकण्यात इंटरेस्ट आहे, म्हणूनच इथे ॲडमिशन घेतले ना. मग रोहित बरोबर बोलतोय विशाल, आपल्यातल्या कलाकाराला आपल्याला थोडा धीर धरायला सांगता आलं पाहिजे, नाहीतर आपण कशालाच न्याय देऊ शकणार, ना एज्युकेशन ना आपली कला. आणि त्यात माझ्या घरी कळलं तर अण्णा घरातून बाहेर काढतील. हा म्हणजे अजून सांगितलं नाहीस तू? वेळ आहेस काय साला, लेटर बॅगेतून काढायला होत नाही. अरे हो यार, करायचं तरी काय? काय करायचं म्हणजे? सरळ भिडायचं, अण्णा आपलेच आहेत. चल प्रवीण आम्ही निघतो. हा बाय. मी थांबतो का? इतक्या लवकर मी घरी जाऊ शकत नाही. ठीक आहे चल बाय. खूप शिकायचं, हा मंदावर अभ्यास करायचा आहे. तू इंजिनियर व्हायचं माझं स्वप्न आहे. काय रे खूप दिवसांनी आलात तुम्ही. अगं तू त्यांच्या बरोबर बोलत काय बसली आहे? त्यांना चहा कॉफी आणि काय बिस्किट असतील तर दे ना लवकर. हो हो आणते. हा आणते. नको काकी, नको आणा. अरे तुम्ही किती दिवसांनी आला. प्रवीण पण येईल आता. मग द्यायला नकोत आम्हाला, आण ग लवकर. कसे आणा तुम्ही? हा मी बरा आहे, चाललंय. तुमचा कसा चाललाय अभ्यास? एकदम मस्त मस्त एकदम. अरे प्रवीण, एवढी महत्वाची गोष्ट तू माझ्यापासून लपून ठेवलीस? नाही म्हणजे अण्णा ते कस. अरे काय अण्णा ते, अण्णा ते कॉलेजमध्ये एक्स्ट्रा क्लास का घेतात? मुलांचा अभ्यास चांगला व्हावा म्हणून. मग त्यासाठी माझ्या परमिशनची काय गरज आहे? माझी परमिशन आहेच. हाय प्रवीण. हाय अण्णा. आमचे सर प्रवीणवर खूप खुश आहेत. हो खरंच? मग काय, प्रिन्सिपल सरने पण त्याची पाठ थोपटली आहे. प्रवीण, प्रिन्सिपल सरने तुला लेटर दिलं होतं ना पालकांना द्यायला, कुठे आहे ते दाखव. लेटर काय नाही आणणार. परमिशन लेटर आणणार, परमिशन लेटर. अच्छा. आमचे सर पालकांच्या बाबतीत एकदम स्ट्रिक्ट आहेत. बरं. पालकांची परमिशन असल्याशिवाय आमचे एक्स्ट्रा क्लासेस घ्यायचे नाहीत असं म्हणून बजावले त्यांनी. ते लेटर सापडलं, हे घ्या वाचा. आणि सही सुद्धा करायची आहे खाली. हो का? ते काय सरांना परत द्यायचंय ना. पेन घे, पेन घे. हे प्रवीण पेन द्यायला सांगितलंय. अरे तर इंग्रजी मध्ये आहे. अरे हो विसरलोच, अण्णांना कसं वाचतील इंग्लिश. विशाल तू एक काम कर, तू वाच, मी अर्थ सांगतो अण्णांना. चालेल मी वाचतो. हे बेस्ट आहे. रिस्पेक्टेड मिस्टर माने. म्हणजे? म्हणजे श्री माने, तुम्हाला साष्टांग नमस्कार. दंडवत कशाला घालतो. दिस इज टू इन्फॉर्म यू that your son Mr. Praveen Mane is not having suitable behavior in this college. म्हणजे तुमचा मुलगा प्रवीण हा अभ्यासात खूप हुशार आहे, असा साधा सरळ गुणी मुलगा मी पाहिला नाही. अरे बाप. He is doing an extracurricular activities in this college which is not allowed. तरी हुशार मुलांचे परीक्षेतील गुण वाढावेत म्हणून कॉलेज तर्फे एक्स्ट्रा क्लासेस घ्यायचे ठरवले आहे.
He was performing Good. song and dance in this college with his friends. Hey, dancer kai madhe mhanje jeva Praveen la sangnat ala ki tujhe extra classes ghyayche ahe teva to aanandane nachu lagla gaau lagla ha ha this is last time वेळ संपत चाललेली आहे इफ वी वुड फाइंड हिम अगेन देन वी विल रस्टिकेट हिम लवकरात लवकर नाव नोंदवा नाहीतर त्याला याचा फायदा घेता येणार नाही प्लीज साइन दिस लेटर आपली परवानगी असेल तर खाली सही करावी हो करतो ना इथे पेन दे पेन पेन आणरे पेन घे राजा सही करतो थांबा अण्णा का रे अरे माझी परवानगी आहे दे ना मी सही करतो नाही अण्णा मी एक चूक केली अशी चूक परत होऊ नये म्हणून प्रिन्सिपल सरांनी मला लेटरवर सही मागितली चूक कसली चूक अण्णा मला प्रिन्सिपल सरांनी जिमखान्यात गाताना पकडलं गाताना पकडलं म्हणजे हे जिमखाना काय प्रकरण आहे अरे त्या कॉलेजमध्ये कशाला आहे तू जिमखाना अरे कॉलेज शिकण्यासाठी आहे ना अभ्यास करण्यासाठी आहे आणि तू कॉलेजमध्ये गात कशाला होतास आणि तू इतका भासाड्या आवाजात गातोस अहो नाही अण्णा आपला प्रवीण खूप छान गातो अहो सगळेच त्याच्या गाण्याचे फॅन आहेत आपल्या प्रवीणमध्ये मोठा गायक होण्याची लक्षणे अण्णा गप्पा बसा त्याच्या गाण्याचे गोडवे गाऊ नका अरे याला मी कॉलेजमध्ये काय गायला पाठवलंय का इकडे मर मर मरतोय मी एवढे पैसे कमावतोय तुझ्या शिक्षणावर खर्च करतोय ते काय कॉलेजमध्ये गाणं गायला माझे ऐपत नसताना याला मी मोटरसायकल घेऊन दिली का कॉलेजला वेळेवर जावा म्हणून तिकडे तू गातोस अरे तू इंजिनियर व्हावा हे माझं स्वप्न आहे आमच्या घराण्यात हा पहिला इंजिनियर होणार आहे आणि आका आणि तुम्ही त्याला गाण्याच्या बद्दल निघा नाही पण निघा माझ्या घरातून बाहेर पडा निघा चला काय नाही ऐकायचं मला तू चहा बी काय नाही चल तू आतमध्ये जा निघा इकडून नाही अण्णा मी चूक केली अण्णा मारा मला मी चुकलोय मला गाण्याची आवड आहे पण अण्णा मी अभ्यासाला कधीच दुय्यम लेखलं नाही मी तुमच्या पाया पडतो मी यापुढे नाही असं वाग खरंच अण्णा तुमचं स्वप्न आहे ना मी इंजिनियर बनायचं तर मी ते पूर्ण करणार खरंच अण्णा प्रिन्सिपल सरांनी सुद्धा आम्हाला एक संधी द्यायचं ठरवलंय म्हणून ते लेटर सही करून आणायला सांगितलं नाहीतर कॉलेजमधून काढून टाकतील मला खूप शिकायचं अण्णा चांगली नोकरी करून तुम्हाला आनंदात ठेवायच प्लीज अण्णा आता मला माफ करा आणि त्या लेटरवर सही करा प्लीज अण्णा मी नाही गाणार प्लीज अण्णा प्लीज मी एका अटीवर त्या पत्रावर सही करीन तू मला कॉलेज मधून पहिलं येऊन दाखवायचंस हो अण्णा मी वचन देतो मी नक्की मेहनत करेन हो अण्णा मी नाही गाणार माझं स्वप्न पूर्ण कर
म्हणजे होते ते कधी कधी. हो ना यार. नाही झालं तर करू. काय रे मिळाली का सही? हो सॉरी, काल अन्ना जे काही वागले त्याबद्दल सॉरी. जाऊ दे यार, अण्णा आपलेच आहेत. चला पण काय पण बोला, अण्णा सॉलिड आहे काय. चालते वा माझ्या घरातून. चालते वा. या सया खरंच तुमच्या घरच्यांनी केल्यात? हो सर, तुम्ही कॉल करून विचारू शकता. इट्स ओके, तुम्ही जाऊ शकता. एक सांगतो, परत जर असं घडलं माफ करणार नाही. येस सर. जा. MMS कोणी पाठवलं ते शोधलंच पाहिजे. आय थिंक रितेशने पाठवलं होतं, शोधूया. हे तूच पाठवला ना MMS? मला अंड्याच्या मोबाईलवरनं आला होता पण मी डिलीट केला. हो त्याला काहीतरी सांगितलं पाहिजे बरोबर. काय अंड्या, तो एकनाथ नव्हता? हा रे, तो मेकॅनिकलचा एकनाथ नाही रे, इलेक्ट्रॉनिक्सचा एकनाथ. त्याने पाठवलं होतं मला. नक्की? हो. चल थांब इकडेच. आज तू एकनाथ, तूच पाठवला का तो MMS? नाही मी नाही पाठवला, तो कॉम्प्युटरचा मुलगा आहे ना त्यानं पाठवला. समीर, त्यानं खूप जणांना पाठवलं. कुठे असेल तो आता? कॅन्टीन मध्ये असेल. तो बघ तिथे बसलाय. हा बघ. हाय. हाय सलील, हाच का रे तो? अरे हाच तो. सॉरी मला माफ करा. खरं सांग कोणी सांगितलं? बोल. निनादने. गाईज, निनादने हे मुद्दाम केले. फ्रेंडशिप डे आठवते ना तुम्हाला? हाय. हॅलो, आय एम निनाद, विल यू बी माय फ्रेंड? सॉरी. मैत्री, दोस्ती, यारी करायची आहे मला तुमच्याशी. सॉरी पण मी तुम्हाला ओळखत नाही. ओळखत नाही? अहो ताई अख्खा कॉलेज ओळखते याला. निनाद महाबळे, GS ऑफ आवर कॉलेज, आणि हो बेस्ट स्टुडंट ऑफ द इयर. हाय, बट सॉरी आय कांट ऍक्सेप्ट दिस. वाय? कॅन यू टेल मी वाय यू कांट ऍक्सेप्ट माय फ्रेंडशिप? ते काय आहे ना, मी कोणाशी मैत्री करावी हे मीच ठरवते. ओहो, आय सी. मी कोणाशी मैत्री करायची ना तेही मीच ठरवते, मग ते समोरच्याला मान्य असो अथवा नसो. लीव माय हँड. सोड. नाही. लीव माय हँड. नाही सोडणार. सोड माझा हात. नाही सोडणार. लीव माय हँड. सांगितलं ना नाही सोडणार. लीव. मलाही तुझे मित्र व्हायचे. सापडला सापडला बाबा, एक तरी मित्र. सकाळपासून शोधत होतो यार, सापडला. माझ्या मित्रांच्या अब्सेंट्युरसाठी मला एकच मित्र पाहिजे होता. ये. अरे पण कोण आहात तुम्ही? आम्ही याच कॉलेजमध्ये शिकतो. तू कुठल्या कॉलेजमधला? ए हा GS या कॉलेजचा निनाद. अरे रे, GS साहेबांना मित्र कमी पडू लागले वाटतं. सॉरी बट आम्हाला वाटलं कोणी भामटा आमच्या कॉलेजच्या मुलीला छेडतोय म्हणून धावत पत आलो. ए मी छेडत नाही. आज फ्रेंडशिप डे म्हणून फक्त तिच्याशी मैत्री करतोय. मैत्री अशी जबरदस्तीने करता येत नाही मित्रा, त्यासाठी समोरच्याची परमिशन असावी लागते. एवढे साधे मॅनर्स नाहीये तुला? ए आय एम अ सिनियर अँड ऑल्सो द GS ऑफ दिस कॉलेज, त्यामुळे तुमच्यासारख्यांनी मला मॅनर्स शिकवण्याची गरज नाही आहे. खूप महागात पडेल. मैत्री करताना ना सिनियर ज्युनियर GS BS असं काही नसतं. कळेलच तुला पुढे. एक्स्क्यूज मी मॅडम, तुम्हाला यांच्याशी फ्रेंडशिप करायची का? याच्याशी नाही करायची, पण तुमच्याशी करायची आहे. आय मीन इफ यू डोंट माइंड. बघितलंस, याला म्हणतात मॅनर्स. हो आय डोंट माइंड, पण एका शर्तीवर. तुम्हाला माझ्या बरोबर या दोघांनाही मित्र करून घ्यावं लागेल. ते काय आमचं पॅकेज आहे, कोणत्याही एकावर बाकी दोन फ्री इफ यू डोंट माइंड. च्या आईला
या निनादला चांगलाच धडा शिकवायला पाहिजे. माझ्याकडे एक आयडिया आहे. मी काय म्हणतो? आता निनादची वाट लागली. बघ तू त्याचे रिएक्शन बघायचे आहेत मला. मस्त सली. मस्त ना, मस्त ना. तू तर फेमस झाला. काय झाला? फेमस, फुल फेमस. हवं की ते डेस्को वाटतंय. रे पप्पी जप्पी. मजा येणार आहे. जाम फेमस होणार आहे. मजा आहे सलील. हा चांगल्या पद्धतीने पोट आयटम आहे एकदम सलील. डेटिंग टुनाइट. थांब थांब, मी अपलोड करतो. तीनच कर एक मिनिट. Guys, 3, 2, 1, it's a showtime! Ninad! Ninad! अरे तो फेसबुकला व्हिडिओ टाकलाय कोणीतरी. काय MMS केलाय तयार तुझा? साला त्या तिघांचंच काम आहे. आज एकावर दोन फ्री नाही आहेत. चांगलीच संधी आहे. चला चला. ए थांब, हात काढ. काय रे नाटक चाललीत कधी बसून? हा ए काय रे, फेसबुकवर जास्त बसायची हौस आहे तुला? हा मग आता नाही ना तू घे. काय रे आल्या आल्या वाजवलीस? मारायच्या अगोदर विचारत जा. अरे रोहित, निनादला बघून दुसरं काय सुस्त काय? हा हे पण आहे. तर तिसला निनाद घेतला चास आणि मारला एक. त्यात काय नाही, तरी दोन दिवस हाताला खाज येत होती. काय हो ना. द मोस्ट अवेटिंग इंटर कॉलेजचे डान्स कॉम्पिटिशन धूम मचाले. बिगिन शॉर्टली. ऑडिशन सुरू होत आहे. मुंबई 22 तारखेला, वेळ 10:30 ते 6. दिल्ली 23, वेळ 9 ते 6. अहमदाबाद 24, वेळ 10 ते 5. कोलकाता 25, वेळ 11 ते 6. नाही जुलिशा, आम्ही नाचतो गातो ते आपल्या मित्रांसाठी आणि आमच्यातल्या कलाकारच्या समाधानासाठी. आणि अशी संधी एकदाच येते का? हे सगळं नंतरही करता येईल. आधी शिक्षण. अरे कोण नाही म्हणतंय, पण तुम्ही कुठे अभ्यासात कमी आहात का? तुमचे टॅलेंट्स ना जगासमोर येऊ द्या. आणि मला तरी असं वाटतं तुम्ही यात भाग घ्यावा. रिअली यार, प्लीज प्लीज. नको रे ते, नंतर सगळी लफडी होतात. कोण निसरणार आहे ते? आणि मी अण्णांना सांगितलंय यार, गाणं गाणार नाही.
परीक्षा संपेपर्यंत तर नाही तर अण्णांना कोण समजवणार आहे. आमच्या घराण्यातला तो पहिला इंजिनियर असणार आहे आणि त्याला तुम्ही गायकवाडचा सल्ला देताय. चालते माझ्या घरातून काय एवढं मस्करी नको. अरे पण एक ऑडिशन द्यायला हरकत काय आहे, एक एक्सपिरियन्स म्हणून तरी. घरी कोणाला सांगूच नको आणि सिलेक्ट झाल्यावर बघू काय करायचं ते. काय रे प्रवीण काय बोलताय. लेट्स डू इट यार. चल ठीक आहे तुम्ही म्हणत असाल तर. प्रिया कुठे मिळतो का फॉर्म, ऍड्रेस दे. येस चांगली चालली. फॉर्म सबमिशनला सॉन्ग सिलेक्शन झाले का? अच्छा. अरे बाबांनो कुठे होता तुम्ही? कुठे नाही शोधलं तुम्हाला. सकाळपासून वेड्यासारखा हा फॉर्म घेऊन मी तुमची वाट पाहतोय. रोहित विशाल प्रवीण हे बघा झालं गेलं सगळं विसरून जा. मला माहिती आहे की माझ्यामुळे तुम्हा तिघांनाही खूप त्रास झाला. त्याबद्दल यार हवं तर मी तुम्हा तिघांची हात जोडून माफी मागतो. पण प्लीज ही एकच संधी आहे जी आपल्याला अजिबातच सोडायची नाही. अरे आफ्टरऑल तुम्ही या कॉलेजची एकमेव आशा आहात. धूम मचाले विनर हा गॅ फॉर्म आणि भरा. जीएस म्हणून मी तुमचंच नाव प्रमोट केलंय कारण मला असं वाटतं आपल्या कॉलेजमधून तुमचीच एंट्री झाला पाहिजे. अरे यार पण यावर तर प्रिन्सिपलचा स्टॅम्प आणि सही हवी आहे. हा पण माझ्या या लाडक्या मित्रांना प्रिन्सिपलची स्टॅम्प आणि सही कशी मिळणार. ए डोको नको खावा आम्ही बघतो आम्हाला काय करायचं ते. देवा तूच कर रे बाबा आता मदत यांना. अरे यार पण तो खरं बोलतोय फॉर्मवर स्टॅम्प आणि सही हवी आहे. राजे सर करणार आहेत का? बघू काय करतात राजे सर. काय बोलतो प्रवीण करू काहीतरी करू आपण. आलास हे घे तुझे स्टुडंट्स आले होते हे देऊन गेले म्हणाले आठवड्याभराच्या आत फॉर्म भरला पाहिजे. ठीक आहे ठेव बघतो मी. काय रे काही अडचण आहे का? यावर प्रिन्सिपलची सही आणि स्टॅम्प हवं आहे. आय डोंट नो की ते देतील की नाही. नको काळजी करूस होईल सगळं व्यवस्थित. हीच फायनल करते. काय ग प्रिया तू तर कॉलेजच्या कोणत्याही फंक्शन्सला काय काय घालून येतेस आणि यावेळी तुला चक्क साडी नेसायची आहे. हा तीही आपल्या अॅन्युअल्सला. अगं यावेळी व्हॉलेंटियर आहे मी अॅन्युअल डेला आणि कार्यक्रमाला कॉलेजची ट्रस्टी आणि मोठमोठे पाहुणे येणार आहे आणि अँकरिंग पण मीच करते यु नो. मग मराठमोळी साडी नको का नेसायला? मस्त दिसायला पाहिजे ना मी. हॅलो प्रवीण बोल. जुलिशा रोहित आणि विशाल कुठे असतील आता? आम्ही कॅन्टीन मध्ये आहोत. ओके मला तुम्हा तिघांनाही अर्जंटली भेटायचंय. ठीक आहे ये ना. हो आलेच मी. ओके बाय. काय ग काय झालं? प्रिया मस्त आयडिया सुचली. आता राजे सर फॉर्मवर सही देणार.
100%. हाँ? उपस्थित मान्यवरांचं स्वागत आहे अँड अ व्हेरी वॉर्म वेलकम टू ऑल द स्टुडंट. आपल्या कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या अभ्यासातून वेळ काढून या धमाल प्रोग्रामची तयारी केली आहे. मला माहिती आहे की ते पाहण्यासाठी, त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी तुम्ही देखील उत्सुक आहात. पण आपल्या कॉलेजच्या प्रथेप्रमाणे आपण कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन करून करणार आहोत. मी आपल्या कॉलेजचे विश्वस्त मंडळाच्या मान्यवरांना दीपप्रज्वलनासाठी आमंत्रित करीत आहे. माननीय श्री चीफ ट्रस्टी चिंतामणराव जाधव, नॅशनल कॉलेजचे प्रिन्सिपल एम बी राजे, मिस्टर अँड मिसेस धळपे, जगदीशराव जाधव, केशवराव पाटील, सचिनजी महाजन, प्रफुल्लजी महाजन, धन्यवाद. आता आपल्यासमोर मिस मधुरा आपले सामाजिक जीवन या विषयावर भाषण करतील. नमस्कार मित्रांनो. मित्रांनो, आर्थिक उदारीकरण झाले आणि परदेशी पैसा आपल्या देशात आला. त्यामुळे मध्यम वर्गात आर्थिक सुबत्ता आली. मोठमोठे मॉल्स उभे राहिले. मॅगडी सीसीडी कल्चर आपल्याकडे हळूहळू रुजायला सुरुवात झाली. अशा ठिकाणी आपल्यासारख्या लोकांनी जाऊ नये. आपल्याला माहित असेलच की काळाच्या अवघात ॲन्युअल डे आहे ना. मग मगापासून काय भाषण, नाहीतर चर्चा, नाहीतर समूह गीत? हे इंजिनिअरिंग कॉलेज आहे सर. असू दे की मग, हे जे काही चाललंय ना ते मुलांना देखील आवडत नाही. हो काय हो सर, कॉलेजमधल्या मुलांच्या कलागुणांना काही वाव देणार की नाही तुम्ही? कलागुणांना वाव द्यायला हरकत नाही, पण तसे कलाकार असले पाहिजेत कॉलेजमध्ये. तेही खरं. हाय फ्रेंड्स, इट्स अ शो टाइम. हे काय चाललंय? काय माहित नाही सर, म्हणजे आपल्या कार्यक्रमात असं काही नव्हतं. मी बघतो ताबडतो. नच के दिखा सारी दुनिया को, तू अपने सुर से सजा. नच के दिखा सारी दुनिया को, तू अपने सुर से सजा. डरता है क्या कोई, फिक्र नहीं, जीत को तू अपने सर पे सजा. नच के दिखा सारी दुनिया को, तू अपने सुर से सजा. डरता है क्या कोई, फिक्र नहीं, जीत को तू अपने सर पे सजा. मटक चाल तुझी हिरनी बानी, करके इस दिल पे अटैक ऑन कर दे जवानी. लटक मटक चाल तुझी हिरनी बानी, करके इस दिल पे अटैक ऑन कर दे जवानी.
साठी कर दो तिजोरी मैं खाली, तेरे लिए तुझा साठी कर दो तिजोरी मैं खाली। आके लौट ले, आके लौट ले, पोरगी आता तुझे झाली, दे दे मला एक चांस, नजरेचा एक ग्लान्स, कर तो लड्डू तुझे पड़ी तुझा डांस, दे दे मला एक चांस, नजरेचा एक ग्लान्स, कर तो लड्डू तुझे पड़ी तुझा डांस। सटैंग फटैंग फुलट फटैंग 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 सटैंग फटैंग फुलट फटैंग 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 सटैंग फटैंग फुलट फटैंग 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 सटैंग फटैंग फुलट फटैंग सटैंग फटैंग फुलट फटैंग। नॅशनल कॉलेजच्या वतीने मी स्टेजवरील मान्यवरांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. आता मी आमचे माननीय ट्रस्टी साहेब श्री चिंतामणराव जाधव साहेब यांना या कार्यक्रमाविषयी दोन शब्द बोलण्याची विनंती करतो. माननीय श्री चिंतामणराव जाधव साहेब. नमस्कार. आजचा कार्यक्रम एवढा सुंदर झाला की विद्यार्थ्यांचे कौतुक करायला माझ्याकडे शब्दच नाही. वा सर, आवडलं आपल्याला. मी रोहित, विशाल आणि प्रवीण यांना स्टेजवर येण्याची विनंती करतोय. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजून या तिघांचं स्वागत करावं. खरं तर सर, आम्ही हे सगळं करू शकलो ते फक्त राजे सरांमुळेच. त्यांनीच आम्हाला नेहमी अशा गोष्टींसाठी प्रोत्साहन दिलंय. काय सांगते, वा वा राजे, मला खरंच तुमचा अभिमान वाटतो. आपल्या कॉलेजला दोन पावलं पुढे घेऊन गेलात तुम्ही. माय प्लेजर. थँक्यू सर. थँक्यू. कार्यक्रम चांगला झाला नाही सर? सर एक मिनटं बोलायचं होतं. हां बोला. सर, धूम मचाले इंटर कॉलेजिएट डान्स कॉम्पिटिशनच्या फॉर्मवर सही आणि स्टॅम्प हवाय. उद्या ऑफिसमध्ये येऊन भेटा मला. चला सर. थँक्यू सर. थँक्यू सर. येस येस सर. फॉर्म अभ्यासात आम्ही कुठेच कमी पडणार नाही सर, वचन देतो. येस येस. सॉरी सर. Best of luck. Thank you. Thank you so much. Yes. तुला काय वाटतं? नक्की मिळेल. Yes. Yes. मजा आहे ना, मजा. मस्त परफॉर्मन्स करू. तू म्हणत होतास. भरा भरा फॉर्म भरा. पण ऑडिशनला जाल तरच तुम्ही ऑडिशन द्याल ना? हां. बघूया कसे जातात ऑडिशनला ते. ए चलिक, सोडा रे, सही मिळाली. मस्त आपण परफॉर्म करूया. Huh.
गाईज उद्या ऑडिशन्स. एक गोष्ट लक्षात ठेवायची, काही झालं तरी आपण जिंकणारच. आणि जर का आपण हरलो तरी निराश व्हायचं कारण नाही. आपली मैत्री तर कायम आहेच. मग हे असे आपण कितीही ऑडिशन्स देवो. काय बोलतो रोहित? करेक्ट बोललास विशाल. अरे कुणीतरी म्हटलंच आहे, तेरी मेरी यारी मग याच्यात गेली दुनियादारी. ए हा तर सिनेमातला डायलॉग आहे ना, बघितलं ना. मग काही झालं तरी मैत्रीत कोणतंही अंतर येऊ द्यायचं नाही. नाही म्हणजे तुमच्या मैत्रीला 2 मिनिटं डिस्टर्ब करून एक सांगू शकते का? हा बोल ना प्रिया. हे बघा गाईस, लेट्स बी फ्रँक. सांगू? सांग ना प्रिया. सांगू? आपली जुली प्रवीणच्या प्रेमात पडली आहे. व्हॉट व्हॉट आर यू सेइंग प्रिया? असं खरंच काही नाहीये. अच्छा, मग त्याला चोरून चोरून बघतेस, स्वतःशीच हसतेस आणि सतत त्याच्याबद्दल बोलत असतेस. हे बघ जुली, जे असेल ते मान्य करून सांगू टाकायचं, मग पुढचं पुढे. प्रवीण ले मजा प्रवीण. अरे यार, असं काय असेल याची मला कल्पनाही नव्हती. जुली तू खरंच चांगली मुलगी आहेस, आपण सगळेच एकमेकांचे चांगले मित्र. मला तुमच्यात राहायला आवडतं, स्वामींची शपथ. पण खरं सांगतो, या प्रेमामध्ये अफेअर्समध्ये सध्या तरी मला काही इंटरेस्ट नाही आहे. मला सगळ्यात पहिलं माझं एज्युकेशन कम्प्लीट करायचं, अण्णांना सुखात ठेवायचं आणि जमलंच तर माझी कला लोकांसमोर सादर करायची आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्याबरोबर मित्र म्हणून राहायचं आहे, तुम्हाला साथ द्यायची. त्यात तू सुद्धा आहेस जुली. थँक्यू सो मच प्रवीण, तुझं स्वप्न पूर्ण होण्यासाठी मी तुला नक्की मदत करेन. प्रवीण जे म्हणतोय ना ते पट्टे मला जुलीशा. लेट्स बी फ्रेंड्स. व्हॉट डू यू से रोहित? बरोबर आहे. मग काही झालं तरी मैत्रीत अंतर येऊ द्यायचं नाही. आणि गाईज, मला तर तुम्ही सगळ्या लाईफ टाईम हव्या. आपल्यातला एकही जण कमी झाला ना तरी आपण एकदम इनकम्प्लीट वाटू. आणि प्रिया तू तू सुद्धा करिअरकडे लक्ष दे, उगीच मुलांना नादी लावून खेळवत राहू नकोस. ए हॅलो, मी या बॉयजना ना माझ्या पद्धतीने धडा शिकवत असते. मुलगी म्हणजे टाइमपास करण्याचा खेळ ना समजतात हे, म्हणून मीच त्यांना खेळवते. पण अजून एकाला यंगाला हात लावायला दिलेला नाही हा. आणि त्यांनाच माझ्यावर वेळ आणि पैसा खर्च करण्याची हौसल. मी का त्यांना इन्व्हिटेशन देत फिरत नाही. हे बघा गाईज, यावरून एक गोष्ट मला कन्फर्म कळली आहे की मैत्री खरं तर निखळ आणि निस्वार्थ असायला हवी. आपल्यासारखी मुलामुलींच्या मैत्रीत प्रेमापेक्षा स्पर्शाला महत्त्व निर्माण झालं की मैत्री संपते आणि आपण समोरच्यावर अधिकार गाजवायला लागतो. हे प्रिया तू लांबच राहा माझ्यापासून, उगीच सारखा सारखा स्पर्श नको. हो का? हो ना, हळूहळू माझ्यावर अधिकार गाजवायला लागशील बाबा. तू लांबूनच मैत्री ठेव, का बोलते? हो ना, तुला हाताने नको ना मारायला. थांब तुला आता. अरे हळू, अरे लागते प्रिया. या मैत्रीला कोणाची नजर ना लागो. या तिघांना तोडायचंय. किती तोडायचंय? जास्त काही नाही, 2 दिवस स्वतःच्या पायावर उभे राहणार नाही एवढं तोटा साल्यांना. होऊन जाईल पैसे. याच्यामध्ये त्यांचे फोटोग्राफ्स पण आहेत. उद्या दुपारी सुभाष रोडच्या 3 गल्लीत तुम्ही रेडी राहा. मी सिग्नल दिला की त्यांचा पाठलाग करा आणि तुम्हाला जिथे सोयीचं वाटेल तिथे त्यांना गाठा आणि आपलं काम करून टाका. कळलं? चलो. कॉलेज सुटल्यावर सरळ घरी यायचं. हो अण्णा. आयुष्यमान चला अण्णा, येतो. चल गा आई येतो. बाईक सावकार चालो. हा विशाल. हा आई. थांब जरा, आई हातावर घेऊन जा. चांगल्या कामाला जातोस ना. नमस्कार. आशीर्वाद, यशस्वी हो. जॅकेट हे घेऊन जा. चल निघतो. बाय मॉम. लवकर लवकर कर, उशीर होतोय मला. अरे हो रे, येते ना ती. आले रे, किती रे तुझी घाई. बघ ना, आता पहिल्यांदा चाललंय ना ऑडिशनला, औक्षण नको करायला. कर, कर. हो करतीये.
चेहरा खराब होईल माझा. बघितलंस ना, चल लवकर लवकर माहिती आहे तुला घाई. अरे आमच्या घराण्याची शान आहेस तू. वी आर प्राऊड ऑफ यू. घे. चला मी निघतो. बाय माऊ. डॅड. अरे असू दे असू दे. मी निघतो. चला बाय. वाट बघतात प्रणविशाल. चलो बाय बाय. चलो बाय बाय. सांभाळून जा. अटेंशन घेऊन यायचं. हो हो. अजून कुठे राहिला तो? अण्णा, दादा गाण्याच्या शोला गेलाय. परत गायला गेला तो? तू त्याला मदत केलीस ना तुझ्या? प्रवीण 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 उठ. प्रवीण उठ यार. विशाल विशाल पाणी घे. प्रवीण विशाल पाणी घे. प्रवीण प्रवीण विशाल पाणी आण. विशाल प्रवीण प्रवीण लवकर लवकर. विशाल आलो. मार पाणी. प्रवीण प्रवीण उठ. प्रवीण प्रवीण प्रवीण. विशाल विशाल काहीतरी बघ बांधायला. लवकर विशाल. थँक गॉड आपल्याला जास्त काही लागलं नाहीये. अरे देवाची कृपा आहे आपल्यावर. पण आपल्याला दुसऱ्यांना मदत करायला हवी. लेट्स गो. दुसऱ्यांना मदत केलीच पाहिजे. कम ऑन. ओह
विशाल पकड़ दी कुठून विशाल निनाद इज राइट देयर निनाद कम ऑन निनाद उठ निनाद प्लीज गेट अप यार कम ऑन जीएस निनाद अपन निनाद निनाद उठ निनाद धीर नको सोडू निनाद एम्बुलेंस इज राइट देयर यार निनाद प्लीज धीर धर यार निनाद कम ऑन निनाद निनाद उठ प्लीज एवरीथिंग विल बी ऑलराइट निनाद निनाद कम ऑन वेक अप यार निनाद निनाद उठ यार निनाद कम ऑन यार अंजेस यार यार प्लीज वेक अप धरिया तला पे प्लीज निनाद निनाद उठ यार निनाद 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 बॉम्बस्फोटातील जखमी व मृतांची संख्या अद्यापही जाहीर झालेली नाही बबलू परंतु मुख्यमंत्री श्री बबलू अरे घरातला मोबाईल फोन कुठे बघ बरं हा काय माझ्या हातात आहे जखमींसाठी 2 लाख रुपयांची दादाला फोन लाव जरा शिवाय मोफत उपचारांचीही सोय उपलब्ध करून दिली आहे आणि मुख्यमंत्री नाही लागत आहे केले आहे की नागरिकांनी कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये पोलीस आणि सुरक्षा दलाचे जवान महत्त्वाच्या ठिकाणी तैनात केले आहेत तसेच रेल्वे जंक्शन नाही लागत आहे यासारख्या सार्वजनिक ठिकाणी जाहीर केला आहे गाइस फोन लागत नाहीयेत बहुधा अफवा पसरून येत म्हणून नेटवर्क जाम केलेत वाटत माझ्या घरी तर काहीच माहीत नाहीये अण्णांना वाटत असेल मी कॉलेजमध्ये फोन लावायची पण हिंमत होत नाही प्रवीण आम्ही येतो तुझ्या घरी रोहित आपल्याला निघायला हवं चल आपल्या घरी लोक वाट पाहत असतील रोहित रोहित निघायला हवं यार बरं झालं तुम्ही इथेच भेटलात मुलांनो तुम्ही आता घरी जाऊ शकता ह्या गोळ्या आहेत ह्या घ्या जखम लवकर बरी होईल शिवाय मी टीटीचं इंजेक्शनही दिलंय त्यामुळे काही काळजी करू नका आणि हो तुम्ही स्वतः जखमी असताना इतर जखमींनाही मदत करत होतात हे कळलंय मला त्याबद्दल थँक्स खरंच तुमचे आई वडील खूप नशिबवान आहेत काळजी घ्या स्वतःची गेट वेल सून ओके टेक केअर बस माझा फोन तर लागलाय पण कोणी उचलतच नाही घे अहो खाताय काय डान्स बघा अय्या सुरू झाला हा पोरगा आहे ना हा टफ आहे हा आपल्या रोहितला त्रास देणार काही नाही आपला रोहित पण काही कमी नाहीये हो पण हा सुद्धा चांगला नाचतो रोहित पण नक्कीच चांगला नाचतो जरा बघू दे शांतपणे रोहित कधी येणार कॉलेजमध्ये असतानाच आम्हाला ही बातमी कळाली हॉस्पिटलचं कळालं म्हणून डायरेक्ट इथेच आलो आम्ही थँक गॉड गाईज तुम्हाला काही झालं नाही
तुलिशा प्रिया नीना इज डेड. व्हाट? पण तो तिथे. ओ माय गॉड. रिलॅक्स. तुला काय झालं नाहीये ना? दाखव. एक्सक्यूज मी दोस्त. यस आपका बॅग. ओ थँक्स. घरी कळवलं का? आर यू गाइज ओके? यस यस. विशाल अगं ते काय झालं? आम्ही एक ऑडिशनला बघू किती लागले. चल प्रवीण कम ऑन फास्ट लवकर खाली या. मॅडम हा ठीक आहे. काय झालं रोहित? या बॅग मध्ये नक्कीच बॉम्ब आहे. या काय? तो माणूस ही बॅग परत इथेच ठेवून गेलाय. मी त्याच्या मागे जातो, तुम्ही प्लीज गर्दी हटवा. कम ऑन विशाल गर्दी हटवा. चला बाजूला तुम्ही दोघी पोलिसांना सांगा, आम्ही त्याचा पाठलाग करतो. कम ऑन मूव. चल 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 इधर गया. चल चल रोहित कम ऑन चल 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 चल. आम्ही हॉस्पिटल मध्ये गेलो होतो आणि सर तो माणूस होता त्यांनी ती बॅग ठेवली आणि आमचे मित्र त्याचा पाठलाग करतायत सर. आणि आम्हाला असं वाटतं त्यात बॉम्ब आहे सर. सर प्लीज काहीतरी करा प्लीज. अहो सर आम्ही ट्राय करतच आहोत पण नेटवर्क जाम आहे. सगळीकडे गोंधळ उडालाय. वी हॅव ट्राईड सर. सर वायरलेस पे मेसेज आहे. हॅलो. हॅलो इन्स्पेक्टर शिंदे बोलतोय सर. अगरवाल केस संदर्भात 2 दिवसापूर्वी भेटलो. हा लवकर बोला शिंदे बोला. सर एक अतिशय महत्वाची खबर आहे. माझ्या एरियातल्या एका हॉस्पिटलमध्ये 3 मुलांनी एका इस्माला बॉम्ब ठेवताना पाहिलंय. बॉम्ब स्कॉट पोहोचले आणि ती 3 मुलं त्या इस्माच्या मागावर आहेत. हो सर त्या मुलांना फोन करण्याचा प्रयत्न करतोय पण नेटवर्क जाम असल्यामुळे त्यांना फोन लागत नाहीये. एक काम करा त्यांच्या मदतीला पोलिसांना पाठवा. ही बातमी मीडियापर्यंत जाता कामा नये. डोंट वरी सर बातमी कुठेही बाहेर फुटणार नाही. हॅलो एक बातमी आहे. किती मिळणार?
मैंने सोचा कि अस्पताल से इतनी दूर यहां आप कौन आएगा, लेकिन ये तो आ गए भाई। क्यों क्यों फिर पता चला? भाई ये वही तीन लौंडे हैं जिन्होंने हमारा अस्पताल का धमाका चौपट कर दिया। फिर मैंने सोचा इन तीनों को जरा अच्छी तरह से फांस लूं। बहुत बड़ी गलती की है तुमने यहाँ के, अब यहाँ से जिंदा जाना मुश्किल है, इसलिए मरने के लिए तैयार हो जाओ। भाई ये हाँ क्या है? आणि ह्या यशाचं मोठं श्रेय जातं नॅशनल कॉलेजच्या तीन विद्यार्थ्यांना। ह्या विद्यार्थ्यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता अतिरेक्यांच्या मागावर ते निघालेले आहेत आणि त्यांनी दाखवलेल्या धाडसामुळेच आज हजारो लोकांचे प्राण वाचलेले आहेत। ही माहिती आम्हाला आमच्या खास सूत्रांकडून मिळाली आहे। हे तीन धाडसी तर मिस कॉल होता कर ना त्याला फोन त्यांच्या मैत्रिणींनी पोलीस स्टेशन मध्ये अशी माहिती दिली। आज आपल्या समोर त्या दोन्ही मैत्रिणी आहेत, आपण त्यांना विचारू। तुम्ही काय सांगू शकाल या घडलेल्या प्रकरणाबद्दल? अहो असं काही नाही, प्लीज जाऊ दे आम्हाला, प्लीज प्लीज। अगं धाव इकडे ये, काय झालं? दहशतवाद्याच्या पाठीमागे गेले ज्याने बॉम्बस्फोट केलाय तो। अरे देवा काय करू या पोराचं मी। देखा कैसा खौफ पैदा हो रहा है हर जगह पर। हे बघा आमची सगळी यंत्रणा कामाला लागली, पण जोपर्यंत ठोस सुगा हाती लागत नाही तोपर्यंत आम्हाला त्यांच्यापर्यंत पोहोचता येणार नाहीये। तुमचं सगळं म्हणणं मान्य आहे आम्हाला इन्स्पेक्टर शिंदे, अहो पण आमच्या मनस्थितीचा विचार करा, आता तर मीडियामध्ये बातमी लीक झाली। ओ साहेब जरा बाजूला वा, साहेब काय करताय तुम्ही इथे बसून? और टीव्हीवर काय चाललंय तुम्हाला कळतं की नाही? आमचा मुलगा घरी आलेला नाहीये। हो हे काय करताय तुम्ही बसून? कसे आमचा तपास सुरू आहे, तुम्ही आधी शांत। हो तुम्ही शांत, आमचा तपास सुरू आहे, सगळी यंत्रणा कामाला लागली, हातावर हात धरून नाही बसलो आम्ही। फोन ट्रेस केले जात आहेत, आम्ही काय करणार? सर कमिशनर साहेब आहे। साहेब आले ना तर बरंच झालं, साहेबांसमोरच बोलतो। या सगळ्यांना बाहेर थांबायला सांग। अहो असं काय करताय? प्लीज बाहेर थांबा प्लीज। अहो साहेब कमिश्नर साहेब आले, त्यांच्याशी चर्चा करतो मी। सर ऐका ना, प्लीज थांबा बाहेर थांबा। सर या आता काय सिच्युएशन? सर त्या मुलांना कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करतोय पण रेंज मध्ये नसल्यामुळे नेटवर्क मिळत नाहीये। साहेब माझ्या मुलाला वाचवा साहेब, माझा मुलगा लहान आहे हो, नादान आहे हो, त्याला काही माहित नाही हो, त्या अतिरेक्याच्या मागे तो धावलाय साहेब, त्याला सोडवून आणा साहेब, तुमच्या हात सोडतो साहेब, काहीतरी करा साहेब तुम्ही। हे बघा तुम्ही शांत व्हा आधी, आम्हाला पण काही बोलू द्याल की नाही? कमिशनर साहेब बोलतायत, प्लीज ऐकून घ्या। बोला। हे बघा आम्ही अतिरेक्यांचा ठाव ठिकाणा शोधण्याचा प्रयत्न करतो, तुम्ही आम्हाला प्लीज अशी घाई करायला लावू नका। ही अशी घाई केली तर त्याचे विपरीत परिणाम होऊ शकतात, लक्षात येत आहे का तुमच्या? येस सर। संयम ठेवा आणि आमच्यावर विश्वास ठेवा। अरे भाई ये तो हीरो है, हीरो। सुना तुम लोगों ने, इस देश के हीरो को पकड़ा है हमने, हिंदुस्तान के देशभक्त। अब तो इन्हें ऐसे नहीं मार सकते भाई, हिंदुस्तान के देशभक्तों की बहुत कीमत होती है और इसी कीमत के बदले में हम अपने यूसुफ भाई को छुड़ा लेंगे। क्यों जमाल? जरूर डाल दो इन्हें अंदर, बहुत कीमती है हमारे लिए ये। उद्या तुमच्या मुलानं नागरिकाचं कर्तव्य म्हणून हे असं धाडस केलं ना तर पहिल्यांदा त्याची बातमी मी टीव्हीवर दाखवीन, मग बघूया तुमचं काय होतं ते। पैशासाठी काय वाटेल ते करता तुम्ही? लाज नाही वाटत तुम्हाला? काल दुपारी झालेल्या साखळी बॉम्बस्फोटानंतर सर्वत्र दहशतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे। देवा सांभाळ बाबा, स्वामी
नेहमी सारखे पाठीशी राहा। रोहित, प्रवीण, विशाल अशी नावं असलेल्या तीन धाडसी युवकांच्या नातेवाईकांची अवस्था अजूनही शोकाकुलच आहे। मावशी, आधी तू शांत हो बघू। आणि बबलू, तू तू आई बरोबर घरीच राहणार आहेस। आणि मावशी, आम्ही पोलीस स्टेशन मध्ये चाललो आहोत, प्लीज रडू नकोस। आणि तसं काय असेल तर मी कळवतो तुला। अण्णा आहेत, रोहितचे डॅड आहे आमच्या बरोबर। तू काहीच काळजी करू नकोस। क्यों देशभक्तो, साला एक धमाका और इस एक धमाके ने पूरे शहर में कोहराम मचा दिया है। मुझे तो बहुत मजा आ रहा है। लोगों की दहशत को मैं खुद अपनी नजर से देखना चाहता हूं। खुद बाहर जाकर तभी मुझे चैन आएगा। और हाँ, कमिश्नर साहब को अपनी डिमांड भी तो बतानी है। लेकिन बाहर तो टाइट सिक्योरिटी है, और ऐसे माहौल में आप बाहर जाओगे तो आतंकवादियों को पकड़ने के लिए पुलिस वालों के साथ साथ ये आम लोग भी तैयार बैठे हैं। इसी में अगर किसी ने आपको पहचान लिया तो आम आदमी कमिश्नर को कैसे बताना है, मुझ पे छोड़ दो, मैं जरा बाहर जाकर आता हूं। लेकिन भाई, मैंने पहले भी कहा है, बाहर चेकिंग चल रही है। चेकिंग तो आतंकवादियों की चल रही है, और मेरे चेहरे पर थोड़ी लिखा है कि मैं आतंकवादी हूं। देवा परमेश्वरा, कुठे येऊन फसलो आपण? असं कसं झालं? तो अतिरेकी, तो आपल्याला फसवून इथे घेऊन आला, आणि आपल्याला कळलं कसं नाही? मला वाटलं तो कोणाच्या तरी दुसऱ्याच्या बंगल्यात शिरतोय यार, म्हणून मी आता इथून सुटणं शक्य नाही यार। डे अण्णांना तर काहीच माहीत नसेल मी कुठे आहे, ते माझी वाट बघत असतील। अरे, माझी आई तिथं रडू लागली असेल यार। काहीच, शांत व्हा जरा। टेक इट इझी, टेक इट इझी। अरे व्हॉट टेक इट इझी रोहित, आपण अतिरेक्यांच्या ताब्यात आहोत। अतिरेकी, टेररिस्ट। यार, काहीतरी करू शकतो का? इथून पळायला काहीतरी मार्ग असेल ना यार। अरे इतने में क्या होगा, ठीक से बना कुछ। क्या बात है, कमाल है भाई। अब तो मैं इन्हीं की तरह लग रहा हूं, बिल्कुल जेंटलमैन, द सिटीजन ऑफ इंडिया। और एक बात, मैं आने तक इन पर कड़ी नजर रखना। इनका जिंदा रहना हमारे लिए बहुत जरूरी है। सर, मीडिया से प्रेशर सतत वाढतंय। त्या तीन मुलांनी जे काही केलंय त्यामुळे सर्वसामान्य जनता पण जागरूक झाली। मग आपली जबाबदारी वाढली ना? यस सर। त्या तीन मुलांना काही होता कामा नाही सर। आई थिंक They got trapped. You mean by a terrorist? Yes, sir. अच्छा, म्हणजे त्यांची काहीतरी डिमांड असणारच। I think so. आपल्याला हे काही केलं जीवंत सोडणार नाही। आता आपलं सगळं संपलंय, आपलं करिअर, आपलं आयुष्य, आपली कला, आपलं स्वप्न, आपलं गाणं, डान्स, एव्हरीथिंग इज फिनिश्ड। नो, नॉट येट, सगळं काही संपलेलं नाहीये। मला आता माझ्या आईला कधीच भेटता येणार नाही। आई, आय एम सो सॉरी आई, मला माफ कर। अरे यार, असं कसं झालं? मला खूप शिकायचं होतं, खूप मोठं होऊन अण्णांना सुखात ठेवायचं होतं। स्टॉप इट गाईज, काय झालंय तुम्हाला? काय झालंय काय तुम्हाला? मेला आहात का तुम्ही?
आणि प्रवीण तू श्वास बंद झालाय, तुझा हृदय चालू आहे ना, आणि विशाल तू हातपाय तुटले तुझे, आंधळा झालायस, डोकं चालवा यार, थोडं शुद्धीवर या, म्हणजे तुम्ही जिवंत आहात, तुमचं डोकं चालू शकतं हे तुम्हाला पटेल. अरे भाईसाहेब. हां जी. ये यशवंत टावर कहाँ है? यशवंत टावर? हाँ जी. ऐसी कोई जगह नहीं यहाँ पे. सलाम वालेकुम कमिश्नर साहब. कौन? मैं इमरान बोल रहा हूँ, जिहादे मुल्क ऑर्गेनाइजेशन 2011, पूना सर्किट हाउस धमाका याद आया? हाँ बोलो बोलो. अब तक एक धमाका तो हो चुका, लेकिन दूसरा धमाका होते होते रह गया. वजह तुम्हारे वो तीन लौंडे. क्या वो तुम्हारे पास है? हाँ कमिश्नर, मुझे मालूम है कि अब तक मीडिया वालों को पता चल गया है. अब तुम लोगों को तीनों जिंदा ही लगेंगे. हाँ नंबर जरा ट्रेस करा, 9818265608. ओके मेरा ताबड़तोप करवा. हाँ बोलो क्या चाहिए? फिलहाल तो दूसरा धमाका करने की तैयारी कर रहा हूँ, लेकिन. लेकिन क्या? यूसुफ भाई. यूसुफ? हाँ यूसुफ भाई को छोड़ना पड़ेगा, वरना बहुत बड़ा धमाका होगा और उसके साथ में और तीन लौंडे भी हवा हो जाएंगे. मैं फिर फोन करूंगा. यूसुफ भाई को कहाँ और कब लाना है उसके लिए? अरे काय करू शकतो आपण? व्हाट द फिश आर वी गोइंग टू डू? दे आर टेररिस्ट. सो व्हाट? माणसंच आहेत ना ती तुझ्या आणि माझ्यासारखी, त्यांना कापलं तर रक्त येईल, गोळी मारली तर तेही मरतील, आणि डोकं चालवलं तर तेही आपल्याला शरण येतील. म्हणजे त्या अतिरेक्यांना नडायचं? हो. आर यू आउट ऑफ युअर माइंड? अरे माझं घर आहे, माझी आई आहे, मला लहान भाऊ आहे, मला सगळ्याची जबाबदारी आहे यार. मला कोणालाही काही करायचं नाही आणि मला कोणालाही मारायचं नाहीये. मला फक्त इथून सुटून जायचंय बस. कोण आहे? रोहित, आपण कोणी हिरो नाही आहोत. वी आर अ कॉमन मॅन, सर्वसामान्य माणसं आहोत आपण. सर्वसामान्य माणसं, कॉमन मॅन, आणि ती लोक कोण होती? ही स्फोटानंतर तुकडे तुकडे होऊन पसरली होती, ती सामान्य माणसं नव्हती. त्यापैकी सगळे जण कुणाचे ना कुणाचे कुणीतरी होतेच ना. कुणी आपल्यातला मुलगा, कुणी आई, कुणी बाप, कुणी बहीण, कुणी भाऊ. अरे विशाल बोल ना, कुणाच्या प्रेताचा आसरा घेऊन तू पडला होतास सांग ना, आठवते ना तुला ती बाई? विशाल, तिचीही मुलं तिची वाट बघत असतीलच ना. आपली आई येईल, आपल्याला जवळ घेईल, प्रेमाने जेवायला देईल, आपल्यावर खूप खूप प्रेम करेल. बोल ना विशाल, येईल त्या मुलांची आई परत? पंचनामा करून घ्या. येस सर. विचार करा, जरा विचार करा यार. आज हे 6 अतिरेकी सुटणार आणि त्यांचा लीडर युसुफ पण सुटणार. ते परत त्यांच्या देशात जाऊन अजून 60 अतिरेकी तयार करणार, पुन्हा प्लॅनिंग करणार आणि परत आपल्या देशात येऊन असाच धुमाकूळ घालणार. मुंबई, कलकत्ता, दिल्ली, चेन्नई, परत परत बॉम्बस्फोट, वाटेल तसे हल्ले, आणि त्यात मरणार कोण? आपण, आपली आई, आपले मित्र,
आपली माणसं. विशाल, प्रवीण, जरा विचार करा, आज आपणही त्या बॉम्बस्फोटामध्ये गेलो असतो, आपणही नसतो या जगात. जर का आपण लेट नसतो झालो, जर का आपण लेट नसतो झालो. आठवतोय तो म्हातारा? हा यार, तो हातगाडी चालवणारा म्हातारा, तो मध्ये आला नसता तर? तो म्हातारा माणूस नव्हता प्रवीण, तो देवदूत होता. देवाने का आपल्याला जिवंत सोडलं? का आपल्याला काय झालं नाही? देव आपली परीक्षा बघतोय प्रवीण. आणि तो बॉम्ब ठेवणार रात्री देखी, तो नेमका आपल्यालाच कसा दिसावा? आणि आपणच कसे त्याच्या मागे लागलो? आणि आज नेमके ते लोक सगळे आपल्या बरोबर आहेत, नियतीने सगळं असं का घडवावं? एक्झॅक्टली. पण हे असं परत घडणार नाही. हे देवाने दिलेले संकेत आपण आपलेच ओळखायचे असतात. कुणी सांगाव, उद्या हे अतिरेकी परत येतील आणि त्यात आपलाच मृत्यू होईल, हे असंच चालू राहणार. आणि याला जबाबदार कोण? तर आपण. अतिरेक्यांनी वाटेल तसं ठरवावं आणि आपण ते करत जावं. त्यापेक्षा ही किडी ते संपून टाकूया आणि त्या युसुफला जिवंतच सोडता कामाने. और कितनी देर लगेगी? इमरान भाई, जरा हमें भी तो बताओ कैसे इत्तला किया. हाँ, कुछ नहीं, बस एक आदमी को मारना पड़ा जिसके पास फोन था. और फिर क्या, कमिश्नर को फोन कर दिया. मैं क्या बोल रहा हूँ इमरान भाई, ये बात जरा उन तीनों के सामने बताओ ना, बड़ा मजा आएगा उनके थोपड़ों पर खौफ देख के. चलो ना. हाँ शिंदे बोला. सर, इमरान नहीं थे का तरुणा की हत्या के लिए आणि मला वाटतं त्याच्याच मोबाईल वरून तुम्हाला फोन केला होता. इन तीनों का तो हमें एक फायदा हुआ, हमारे युसुफ भाई को छुड़ाने के लिए इन तीनों का इस्तेमाल होगा. ये बात मैं कमिश्नर से कह चुका हूँ. लेकिन भाई, और कितने दिन यहाँ ऐसे रुकना होगा? दिन नहीं, बस कुछ घंटे. कल सुबह होते ही हम अपने युसुफ भाई को छुड़वाने के लिए बोलेंगे. कल सुबह? हाँ, क्योंकि पुलिस को हम ज्यादा वक्त नहीं दे सकते और खामखा इन तीनों का बोझा भी नहीं ढोना पड़ेगा. हम तो कब से तैयार है भाई. तो फिर बस मैं वक्त और जगह कमिश्नर को बता कर आता हूं. इमरान, युसुफ भाई की रिहाई कहां और कब लाना है? सुबह 7 बजे शहर से बाहर खालापुर के आगे 2 किलोमीटर हाईवे के राइट में एक सुनसान मैदान है वही. और हाँ, अगर होशियारी करने की कोशिश की ना तो बच्चों की बलि दी जाएगी और साथ में धमाका भी सुनाई देगा. जी, अजय साहब बोलिए ना. कुछ देर पहले यहाँ से किसी ने फोन किया था. हाँ साहब, किया था. इसी रास्ते से गया वो लड़का. यहाँ से? हाँ साहब. आपने देखा उसे? अजय साहब, अभी ग्राहक की सेवा करते करते कहाँ देखने मिले, बस फोन रखा और यहाँ से चला गया. विजय सिंह. हाँ. तू यहाँ साइड लग. तो बग तो. गाड़ी कर. आपण त्यांना मारून टाकायचं. आपण खुनी नाही आहोत रोहित. खुनी? आपल्या देशाच्या रक्षणासाठी आपले जवान शत्रूंना मारून टाकतो म्हणून आपण त्यांना खुनी म्हणतो का? आणि या अतिरेक्यांना मारल्यामुळे जर कुणी मला फाशी देत असेल तर ते मला मान्य आहे. ए मागे अरे, काय झालंय?
एक गोष्ट मी कळून चुकलोय. त्यांची ताकद त्यांच्या मनगटात नाही तर त्यांच्या हातातल्या बंदुकीत आहे, जी चालवण्याचा विचार त्यांच्या डोक्यात आहे. आपल्याकडे दोन्ही गोष्टी आहेत, बंदुकीची गरज नाही. हा खरं आहे, देशासाठी काहीतरी करून दाखवण्याची हीच खरी वेळ. ह्यांना मारू, इथून पळून जाऊन पोलिसांना सांगू. नाही, आपल्याला ते युसुफला पण मारायचंय. युसुफला? त्याला कसं मारणार? माझ्याकडे एक प्लॅन आहे. शिंदेना आत पाठवून द्या. अरे भाई, क्या सही मारा रे. चलो एक एक करके खाना खा लो. शुरू करो. छोटे सिक्के रे कभी काम में आएगा. इमरान, एक बात तू भूल गया.
टैन सिर्फ आतंकवादी नहीं बनाते, देशभक्त भी बनाते। फर्क सिर्फ इतना होता है, जब देशभक्त मरते हैं तो शहीद हो जाते हैं, और तेरे जैसा आतंकवादी जब मरता है तो गटर में बह जाता है। सर, टेररिस्ट की डिमांड डालिए। यस कमिश्नर। सर, मास्टरमाइंड युसुफला हैंड ओवर करा म्हणताय। व्हाट सर? युसुफला हैंड ओवर करायचं म्हणजे, यू नो सर। आय नो कमिश्नर सर नाईक, आय नो। पण एक गोष्ट विसरता कामा नये, त्या अतिरेक्यांनी नुसतीच धमकी दिलेली नाहीये, तर प्रत्यक्षात ती घडवून आणलेली। यस सर। त्यामुळे युसुफला सोडवण्यासाठी ते अजूनही बॉम्बस्फोट घडवू शकतात। कळतंय ना तुम्हाला मी काय म्हणतोय ते? येस सर, आय नो। बट हे बघा, त्या तीन मुलांचा जीव वाचवणं अत्यंत गरजेचं आहे, बिकॉज दिस इज नॉट रेग्युलर मीडिया प्रेशर। त्या तिघांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता जे काही धाडस करून दाखवलंय, ते सर्वसामान्य जनतेसमोर एक जिवंत उदाहरण ठरलं। येस सर। तुमच्या लक्षात येत आहे ना मला काय म्हणायचं आहे ते? आय डू अंडरस्टँड सर। सर, माझा एक प्लॅन आहे। गुड। म्हणजे या प्लॅन प्रमाणे युसुफ आपल्या ताब्यात राहीलच, पण त्या तिन्ही मुलांचा जीव सुद्धा वाचेल सर। वाट कशाची बघताय तुम्ही? सर, तुमच्या परमिशनची। परमिशन ग्रँटेड। थँक यू सर। लिसन, एकही अतिरेकी सुटता कामा नये। शुअर सर, आय विल टेक केअर। यू हॅव टू कमिश्नर सर नाईक। जय हिंद। शिवाय एक इंच ही कोणी इथून तिथे हलायचं नाही। चलो निकलो बाहेर जल्दी। चल 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 सीधा खडा रे। मुलं घाबरलेली दिसतायत, सिच्युएशन अतिशय नाजूक आहे, लक्षात येत आहे ना? मत सीधा खडा रे। Hilmat, take it easy boys, everything will be all right, don't worry, and please cooperate. Shinde, Yusuf la bahir kada. Imran, amcha mulana tu tithun ithe pathavnar ahes? आम्ही युसुफ खानला इथन तिथे पाठवतोय। जाऊ दे त्याला। सर, ही मुलं आपल्याकडे येत का नाहीये? तो इम्रान सोडत का नाही त्यांना? सर, काहीतरी गडबड दिसते। किकसे खडा रे। इम्रान, इम्रान, ये लास्ट वॉर्निंग है, मुलाला सोड। नक्कीच काहीतरी गडबड आहे। पोझिशन। अरे, त्यांनी मुलाला मारलंय। Thank you.
काय केलं यांनी? अरे आपली पोर आहे ती. हो का केलं ते असं? सर आम्ही हे केलं कारण आम्हाला सिद्ध करायचं होतं सर की आपल्या देशावर हल्ला करण्यासाठी एकच शिक्षा म्हणजे मृत्यू. आणि विशाल यांनी उचललेलं हे पाऊल अनेकांना चुकीचं आणि मूर्खपणाचं वाटेल, पण ह्याचा गंभीरपणे विचार करण्याची वेळ आली आहे. कायदा आपल्या हातात घेऊन त्यांनी उचललेलं हे पाऊल जरी चुकीचं वाटत असलं तरी घडणाऱ्या देशविरोधी विदारक गोष्टींच्या विरोधात कंबर कसण्याची ती नांदी मानली पाहिजे. मग इम्रान, युसुफ यासारखे बाहेरून आलेले आतंकवादी असोत किंवा न्यायव्यवस्था, कायदा आणि सुव्यवस्था यांच्यावरच बलात्कार करणारे अंतर्गत देशद्रोही असोत, यांच्या विरोधात बंड पुकारण्याची वेळ आलेली आहे. कायदा हातात घेण्याची जरी गरज नसली तरी अन्यायाविरुद्ध लढण्याची, त्याविरुद्ध जाब विचारण्याची, न्याय मिळवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करण्याची आणि आपल्यातील सुजाण नागरिकाला जागृत करण्याची वेळ आली आहे. कायदा अधिक बळकट आणि सक्तीचा करण्यासाठी नवनवोन्मेषशाली क्रांती घडवून आणण्याची वेळ आली आहे. म्हणूनच जागे व्हा सुजाण नागरिकांनो, जागे व्हा, कारण वेळ आली आहे.